समाज कार्य के लिए अपना अमूल्य योगदान देने वाले कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष तथा साई देवस्थान महान के संस्थापक रविशेठ पाटिल के जन्मदिन के अवसर पर सामाजिक कार्यक्रम बड़े ही उत्साह के साथ मनाए गए। कामोडी शहर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडल द्वारा रविशेठ पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन किया गया था। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू। इस अवसर पर माननीय विवेक पाटिल, पनवेल पंचायत समिति उपसभापति सखाराम पाटिल, पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, शंकर शेठ म्हात्रे, कामोटी के उपसरपंच के म्हात्रे, तानाजी पाटिल आदि गणमान्यों सहित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर रविशेठ पाटिल का जन्मदिन बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों ने गानों के माध्यम से रविशेठ पाटिल के दीर्घ आयुष्य के लिए शुभकामनाएं दी। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए रविशेठ पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी तथा आयोजकों का भी आभार व्यक्त किया। वहीं इस अवसर पर उन्होंने रविशेठ पाटिल के समाज कार्य की भी सराहना की। रविशेठ पाटिल यांचा ज्या उत्साहाने आपण या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल तानाजी पाटील तुमचा आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद। आणि आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात म्हणून आपल्याला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद। आता रवी पाटलांबद्दल तुम्ही सर्वांनी सांगितलं तुम्हाला कशी कशी मदत केली, पण ही मदत करत असताना तुम्हाला कदाचित माहीत नसेल, काही लोकांना माहिती असेल, पण स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्याला मदत करणारे या धरतीवर जी काही फार थोडी माणसं आहेत त्यातले एक रवी पाटील आहे, ते सांगायला। इस अवसर पर रविशेठ पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए मंडल के आभार व्यक्त किए। इस अवसर पर माननीय विवेक पाटिल का आदर्श लेकर हम लोग यहां तक पहुंचे हैं, ऐसी भावनाएं रविशेठ पाटिल ने व्यक्त की। मजर पामर आहे काय थोरपण, पायाचे वाहन पायीवरी, मी जर एक टका असेल तर 100% सोनं जे माझ्या समोर माझ्या बाजूला बसलेलं आहे त्यांच्याकडून आम्ही सर्व शिकलेलो आहे आणि त्यांचं हे सर्व पुढे चालवत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे। मंडळी, समाजाचं आपण राजकारण करत असताना राजकारण 1% आणि 99% समाजकारण करण्याचं आम्हाला ज्यांनी शिकवले ते आमचे गुरु आदरणीय विवेक पाटील साहेब, त्यांना आम्ही डोळ्यासमोर ठेवून कुठलंही गोरगरिबाचं काम असो समाजाचं काम असो ते आम्ही करत असतो। आणि हे करत असताना आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की ज्याला कोणीच नाही, ज्याला आधार कुणाचाच नाही, त्याचा आधार शेकापक्ष नेहमीच ठरलेला आहे। आणि मित्रांनो, जर नवीन तुम्ही असाल, आता शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास एवढा जुना आहे तो 2 वाक्यात किंवा 2 मिनिटात माझ्यासारखं काही सांगू शकत नाही, पण त्यावेळी सुद्धा ज्यावेळी हायवेच्या त्या बाजूने तुम्हाला पाणी ज्या कॅनने आणायला लागत सायकलवर आणत असत, त्यावेळेला पहिला मोर्चा ज्यावेळेला जे तानाजी पाटील आहेत ते कुठल्या पक्षाचे त्यावेळेला होते माहीत नव्हते, पण आमदार साहेबांच्या कडे आले आणि जेव्हा सर्व पक्षांकडे फिरून आमदार साहेबांकडे आले त्यावेळेला तिथं मोर्चा काढला आणि पाणी पहिलं ह्या बाजूला आणण्याचा प्रयत्न नव्हे तर ते सक्सेसफुल करण्याचं काम आमदार साहेबांच्या वतीने सर्वांनी केलेलं आहे।